अनेक ठिकाणी बदलत्या नैसर्गिक हवामान आणि अवकाळी पावसामुळे जसा अन्य पिकांना फटका बसलाय तसाच तो फुलशेतीलाही बसलाय। परिणामी बाजारामध्ये फुलांची आवक कमी झाली आहे। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून दर गुरुवारीच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांची मागणी अधिक असते, तसेच नित्य पूजेसाठी देखील ही फुले वापरली जातात। त्यातच लग्न कार्याचे दिवस चालू असल्यामुळे हार, तुरे, वेणी इत्यादीसाठी जशी गुलाबाच्या फुलांना मागणी असते तशीच शेवंतीच्या फुलांना देखील जास्त प्रमाणामध्ये मागणी असते। शेवंती फुलांचे दर हे 230 रुपये ते 250 रुपये किलोवर गेले आहेत, तर झेंडूच्या फुलांची आवक कमी झाल्यामुळे झेंडूच्या फुलाचे दरही वाढले आहेत। एरवी 100 रुपये ते 120 रुपये किलो मिळणारे झेंडूची फुलं सध्या 250 रुपये घरात जाऊन पोहोचलेत। एकंदरीतच अवकाळी पाऊस आणि वाढलेली महागाई या दोन्हीचा परिणाम या फुलांच्या दरवाढीवर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। हा फरक झालाय की झेंडूच्या फुलांचा दर हा शेवंतीच्या लेवल आला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता ऍक्च्युली काय झालंय, जे फुलांचे जे रेट आहेत हां ते वाढले, त्याचं कारण हे की आपलं जे अवकाळी जो पाऊस पडलाय त्याच्यामुळे फुलांचे रेट हे वाढलेले आहेत, शेवंता विवंताचे, आणि ते झेंडू बिंडूंच्या रेटशी ते आता जवळजवळ मिळालेले आहेत, कारण अवकाळी जो पाऊस पडला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याच्यामुळे त्यांना ते पैसे वगैरे काढण्यासाठी, जे शेतीचं जे नुकसान झालं आहे ते काढण्यासाठी त्यांना जवळजवळ आता ते रेट वगैरे ते ह्याचा झेंडूचे आपले झेंडूचे जे रेट आहेत ते शेवंतांच्या रेटना वगैरे ते मिळवायला त्यांना लागले, म्हणून ते झालं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पेट्रोल डिझेलचे भाव वगैरे वाढलेले आहेत, आम्ही इथून गाडी घेऊन वगैरे गाड्या वगैरे करून जातो तिथून फुलं वगैरे आणायला पुण्यातनं, तर त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट एक पडतो ह्याच्यावर दरवाढीचा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोल नाका वगैरे मध्ये लागतो त्याचे पैसे अजून, त्याच्यामुळे हे फुलांची एकंदरीत दरवाढ वगैरे होते। बस तेवढंच।